ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची. आणि गणपती बाप्पाच्या आगमना अगोदर गणपती सिलेक्ट केला जातो म्हणजे हा गणपती आपल्याला पाहिजे. हाय नमस्कार, मी गिरीश रेडकर आणि पुन्हा एक तुमचे सहर्ष स्वागत करतो तुमच्या आपल्या शेवटी. सो मित्रांनो, खूप दिवसानंतर शूट करतो कारण की परीक्षा होती आणि कालच परवाच्या दिवशी परीक्षा संपली. सो आता खूप सारं फ्री झालं आणि गावात पण जायला भेटत नाही कारण की पाऊस पण खूप आहे आणि पाऊस पण आज खूप लागतोय सकाळपासून खूप. आज पण कोणाला कॉलेजला यायचं होतं कारण की जरा काम नाही, मग जायचं होतं, पण कमी झालं जाऊ. नाश्त्यात बनवलं चहा आणि गहू आणि बाहेर धोधो करून पाऊस चालू आहे म्हणजे बारीकच चालू आहे. सकाळपासूनच चालू आहे त्यामुळे जरा कंटाळ येतो आणि त्याचमुळे जरा उशिरा पण उठणं झालं. मित्रांनो, सो मित्रांनो नाश्ता तर करून झाला आहे. सो आता जाऊया कॉलेजमध्ये जाऊन येऊ आणि नंतर तुम्हाला सांगतो की पाऊस लागल्यावर कोकणी माणसांना एक उत्सुकता लागते, ती कोणती उत्सुकता आहे आणि काय अर्थ आहे ते सगळं तुम्हाला आल्यावर सांगतो. सो जरा जाऊन येऊया आणि आपलं काम करून येऊया. पाऊस तर सुरू आहे, सो रेनकोट घालून जावं लागतं. जाऊन येऊया आणि नंतर तुम्हाला सांगतो काय उत्सुकता आहे आणि कसं काय. सो मित्रांनो, जरा खाली आलो होतो, म्हटलं की दुकानावर जात होतो, म्हटलं की जरा बीचवर पण जाऊन येऊया. म्हटलं जरा शांतता असेल बीचवर, तर बीचवर कोणच नाही आणि जरा जरा पाऊस पण पडतो आहे, एकदम शांत आहे आणि समुद्र पण जरा जास्तच पाणी वाढलं आहे समुद्राचं पण. थोड्या दिवसात इकडे वरतीपर्यंत पण येतं पण अजूनपर्यंत तरी आलं नाही. मस्त वाटतं, एकदम शांत आणि पावसाचे थोडे थोडे थेंब पडत आहेत त्यामुळे खूप छान वाटतं. होतो की जरा टाइमलेस काढावं पण पाऊस आलाच बघा आणि आतावर पण पावसाचा थेंब पडत आहे. सो म्हटलं आता जाऊया, परत दुकानावर पण जरा सामान घ्यायचं आहे, म्हटलं आता जाऊयात जरा पुढे. सो खूप छान वाटतं आहे पण खूप दिवसानंतर परत समुद्रावर आलो होतो कारण की ज्या दिवसात जर वेळच नव्हता आणि त्या बाजूला पण आम्ही जिकडे जायचो त्या बाजूला पण पाणी भरलं आहे. सो ह्या दिवसात खूप सारे असे चांगले चांगले ब्लॉग येणार आहेत कारण की पावसात पण आम्ही कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. थंडी पण वाजते, थंडगार वारा पण सुटला इकडे. सो आता जाऊया घरी. सो मित्रांनो, हे आणण्यासाठी दुकानात गेलो होतो खाली आणि ही स्टिक जी असते ती खूप मस्त लागते, याच्यामध्ये चॉकलेटची फिलिंग पण असते त्यामुळे खूप छान अशी टेस्ट असते. आणि आपले फेवरेट माझे लेस ग्रीनवाले तोही जाणायला खाली गेलो होतो. तर आता एन्जॉय करून घेतो आणि नंतर झोपतो, नंतर संध्याकाळी तुम्हाला पण काहीतरी सांगायचं आहे ते पण सांगून घेतो. चला जाऊया. सो मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ होता तो काल रात्री नंतर शूटच केला नाही मी. तो कालचा व्हिडिओ आता परत रात्री आज शूट करतोय, म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता तो आता परत कंटिन्यू करतोय. सो ह्यावर्षी आम्ही मुलांसाठी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आजो आजीवन आजी आजोबांपर्यंत आवडणारी अशी गोष्ट आम्ही घेऊन आलो, ती म्हणजे चॉकलेट्स. आणि तुम्हाला पण चॉकलेट पाहिजे असेल तर खाली जिकडे आमची नंबर आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की कशी डिटेल्स म्हणजे कशी डिलिव्हरी होईल आणि कशी काय प्राईज आहे. आणि तुम्हाला खूप सारे डिस्काउंट पण भेटून जाईल माझे, म्हणजे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपलं नाव सांगा आपल्या चॅनलचं, त्यानंतर तुम्हाला डिस्काउंट पण खूप सारे भेटतील. सो की कशी प्राईज आहे आणि कसं काय आहे ते तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकता. आणि तुम्हाला जर गणपतीसाठी पण काहीतरी एकदम अशी नवीन काहीतरी ठेवायचं इच्छित आहे म्हणजे चॉकलेट्स मोदक पण ते बनवतात, सो तुम्ही त्यांच्याकडून चॉकलेट मोदक पण गणपतीसाठी प्री बुकिंग करू शकता, म्हणजे आताच बुकिंग करा कारण की त्यांना पण खूप सारे असे बनवण्याची वेळ पण त्याला खूप लागतो आणि घरगुती एकदम घरात बनवलं जातं आणि एकदम चांगली अशी टेस्ट येते कारण की चॉकलेटच्या आतमध्ये जो ड्रायफ्रूट असतो म्हणजे काजू म्हणा किंवा बदाम म्हणा तो पण एकदम रोस्टेड असतो त्यामुळे त्याला अजून एक चांगली चव येते. सो तुम्हाला पण पाहिजे असेल तर खाली या नंबरवर, इकडे खालीच एक नंबर आहे, दोन नंबर असते. मुंबईला पाहिजे असेल तर मुंबईला कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर ह्या साईडचा नंबर आहे आणि ह्या साईडचा जो आहे आपल्या गावात किंवा गोव्यात पाहिजे असेल कोणाला तर ह्या साईडच्या नंबरवर फोन करा आणि नंतर तुम्ही डिटेल्स सगळी मिळू शकता त्या नंबरवर फोन करून. सो तुम्हाला पण पाहिजे असतील चॉकलेट्स किंवा चॉकलेट मोदक गणपतीसाठी खास तर तुम्ही ह्या नंबरवर खाली फोन करा आणि आपल्या चॅनलचं नाव सांगून डिस्काउंट पण मिळवा आणि आपला ॲड्रेस पण सांगून ऑर्डर पण मिळवा. सो मित्रांनो, कालपासून जी आठवण ठेवली होती गोष्ट ती अशी आहे की म्हणजे गावातील म्हणजे कोकणी माणसांना म्हणा की अशी आतुरता असते की महाराष्ट्रातील सगळ्यांना आतुरता असते आणि कोकणी माणसांना जी जास्त आतुरता असते ती म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची.
आणि गणपती बाप्पाच्या आगमना अगोदर गणपती सिलेक्ट केला जातो, म्हणजे हा गणपती आपल्याला पाहिजे असं बनव गणपती बनवायला देतात गणपती शाळेत. तर ह्यावर्षी आम्ही कोणते कोणते गणपती सिलेक्ट केले आहेत, म्हणजे हा गणपती आम्ही सिलेक्ट केला आहे की असा हा गणपती बनवावा यावर्षी. सो मागचे 2-3 दिवसापासून तेच घरात चालू आहे की हा गणपती बनवा तो गणपती बनवा असं घरात त्याचं पण डिस्कशन चालू आहे की मला एक आवडतं तर भावाला दुसरा आवडतो. सो आता मी दाखवतो हे गणपती आपल्याला आवडले तू तुम्हाला पण कोणता आवडला तो पण नक्की कमेंट करून सांगा की हा गणपती चांगला असं कमेंट करून नक्की सांगा. सो दाखवतो असे 4-5 पिक्चर फोटोज आहे आमच्याकडे गणपतीचे आणि त्यातले एक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे कारण की सगळे एकदम अप्रतिम आहेत आणि मस्त असे दिसणार आहेत. सो त्यातलं एक आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, नंतर तो शायद त्यांना पाठवायचा आहे की असा गणपती आपल्याला बनवा उभे असा. सो दाखवतो तुम्हाला पिक्चर, त्याच्यातलं एक कोणतं तुम्ही पण सांगा सिलेक्ट करून आणि नक्की कमेंट करा. चला तर मित्रांनो आजच्या वेळी इकडेच थांबतो. सो आजच्या वेळेस आपण बघितले की गणपती सिलेक्ट करायचे प्रोसेस आज चालू आहे, नंतर गणपती शाळेत बनवायला देणार आणि नंतर तो गणपती बनवून याच्या पुढचे जे ब्लॉग गणपतीपर्यंत जे ब्लॉग जे आहेत ते खूप एकदम अप्रतिम असणार आहे. सो कंटिन्यू राहा आणि आता सध्या तरी ब्लॉग बनवू शकलो नसतो कारण की परीक्षा पण होती त्यामुळे वेळ पण भेटत नव्हता. सो ब्लॉग बनवू शकलो नाही, आता पुढे कंटिन्यू करेन बघू. आणि आता पण पावसाळ्याचे दिवस पण झाले, सो खूप कुठे कुठे फिरायला पण जायचे त्याचे पण ब्लॉग येतील चांगले असे. सो कंटिन्यू बघत राहा ब्लॉग आपले आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर खाली आपल्या चॅनलचा जो रेड कलरचा बटन आहे प्रेस करा आणि आपल्या चॅनलचा सबस्क्राईब होऊन जाईल. सो आजच्या व्हिडिओकडे थांबवतो व्हिडिओ पण, धन्यवाद. व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलं बेल आयकन नक्की प्रेस करा. तोपर्यंत धन्यवाद.